नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की लेखकाच्या बालपणीच्या आठवणी, त्यांच्यामध्ये वरंधा घाट हा लेखकाला कसा वाटलेला आहे, मग त्यामध्ये त्यांना लहानपणी जे आहे त्यांना कशा प्रकारे आजी आजोबांकडे होड्या वगैरे बनवून पाण्यात सोडल्या जात होत्या, त्याच्या आठवणी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि घाटामध्ये जात असताना वाघजोई मंदिर जे आहे त्या ठिकाणी ज्या टपऱ्या उभारलेल्या होत्या त्या टपऱ्यांमध्ये भजी वगैरे गरमागरम खाण्याचा आनंद या ठिकाणी वर्णन केले आहे. आता आपण पुढे पाहणार पुढच्या उतरात, तर चला तर पाहूया उतारा पुढचा. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण पाहिलं होतं की या ठिकाणी घाटात घाट वर्धा घाटाबद्दल दिलेलं होतं की कशा पद्धतीने जायचं, तेथील पावसाचं वर्णन, तेथील टपरीचं वर्णन. आता पाहणार आपण कावळ्या किल्ल्याबद्दल वर्णन. कावळ्या किल्ला तसा बराच मोठा आहे, तो फोडूनच वर्धा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे. मतलब जो कावळ्या किल्ला आहे ये जो है बहुत बड़ा है, उसे फोड़ कर ही जो वर्धा घाट है उसका लास्ट का हिस्सा जो है बनाया गया है. श्री वाघजाई मंदिराच्या बरोबर, मतलब वहाँ पर जो वाघजाई नाम का मंदिर है उसी के बराबर वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ, डोंगर माथा म्हणजे शिखरचा भाग, म्हणजे सर्वात उंच भाग असतो त्याला काय बोलतो आपण शिखर, नऊ टाक्यांचा समूह आहे. तो वहाँ पर नऊ टाकी है. कोने एके काळी तो कावळ्या किल्ल्यांचा एक भाग होता, मतलब किसी जमाने में वो एक जो है कावळा किल्ला जो है उसका एक हिस्सा था. भजी वडे चहाच्या टपऱ्यांच्या बाजूने अवघ्या 10-15 मिनटातच इथं जाऊन पोचता येतं. मतलब अगर हम देखा जाए तो जो है 10 मिनट के अंदर जो है हम पोच सकते हैं यहाँ से. पाण्याला जीवन का म्हणतात, मतलब जल ही जीवन क्यों कहा जाता है हे इथं आल्यावर कळलं. तो हमें यहाँ आने पर पता चलता है कि जल ही जीवन क्यों कहा जाता है. काळ्याशार पाषाणात, पाषाण यानी पत्थर, जो है एकदम काले रंग का जो पत्थर है. खोदलेली पाण्याची ती टाकी, तो वो टाकी को खोदा हुआ है. कित्येक वर्ष कित्येकांची तहान भागवत असेल कोण जाने, तो कई सालों से ये जो टाकी में से पानी लोग पी कर अपनी प्यास बुझा रहे है. ओल्या वाटेने परत जाताना अंगावरचे कपड़े हमकास रंगतात, और इस रास्ते से जाते समय क्या होता है कि जो अपने कपड़े पर भी वही रास्ते का कलर जो है आ ही जाता है, कारण पायवाटस तशी रंगीली आहे. उन्होंने बताया कि यहाँ का रास्ता ही जो है पूरा मट्टी के रंग का है, इसी वजह से उसकी पूरी मट्टी जो है पानी में भीगने की वजह से पूरे शरीर पर आती है और उसे कपड़े भी उसी रंग के हो जाते हैं. पुढचा पैराग्राफ आपण पाहतो. परत एकदा आपण डांबरी रस्त्यावर येतो, फिर दोबारा हम जो है जो डांबर से बना हुआ रास्ता है वहाँ पर आते हैं. उजव्या हाताच्या वळणावर, मतलब राइट हाथ जो है वहाँ के जो रास्ता बना है वहाँ से कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर नजर स्थिरावते, और जो कावळा किल्ला है वहाँ पर जाने वाले रास्ते पर हमारी नजरें जो आके रुक जाती है. बांधीव पायऱ्या पार करून, मतलब वहाँ पर जो सीढ़ियाँ है वो बनाई गई है, उसे पार करते ही अरुंद पायवाटे ने, अरुंद ने रुंदीला लहान असलेला जो रस्ता है तेथून कारवीच्या झाडातून, जो है कारवी का जो पेड़ है उस वहाँ से हृदयाची धड़धड़, मतलब जो हमारा हार्ट जो है उसको जो धड़धड़ धड़धड़ कर रहा है उसके बारे में बताया है. हृदयाची धड़धड़ वानवरना ट्रेक शुरू हो, तो मतलब हम जो हम चढ़ते ना ऊपर तो हमारा हार्ट जो है धड़धड़ धड़धड़ करता है, डर जाता है. वर्धा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराच्या सोंडेवरून जाताना, तो हम कब डरते हैं, जब वर्धा घाट है वहाँ से जो है उत्तर की ओर जाने वाला जो है डोंगराच्या सोंडेवरून, जैसे हाथी की सूंड होती ना वैसे यहाँ पर उन्होंने बताया कि डोंगर जो है पर्वत की सूंड है. डावीकडे खाली वर्धा घाटाचा कोकणात उतरत जाणारा वळणा वळणाचा रस्ता दिसतो. अब देखो उन्होंने बताया कि वर्धा घाट कोकण की ओर जो रास्ता उतरते में वळण वळण याने क्या टेढ़ा मेढ़ा जो रास्ता है यहाँ पर दिखाई देता है. इथून पाय सटकला कि थेट समर्थांच्या शिवरथर गळीत, तो उन्होंने कहा कि यहाँ पर से हमारा जो पैर घसर जाएगा यानी हमारा पैर फिसल जाएगा, तो हम डायरेक्ट जो है थेट समर्थांच्या जो समर्थ महाराज है उनके शिवथर गळीत. तेव्हा जर कोकणात जायचं नसेल तर देशावरच्या मातीत
सावधपणे पावलं टाकत टाकत जायला हवं। तर इसलिए हमें क्या करना है, बड़ी सावधानी से उस रास्ते को जाना है। डोंगर धारेच्या कड्यावरून जाणारी अरुंद पायवाट, उन्होंने बताया है कि जहाँ पर्वत है वहाँ से जो ऊंचाई वाला जो हिस्सा है वहाँ से अरुंद, अरुंद का मतलब है जो रुंदी के लिए, रुंदी में छोटी होती है, रुंदीला लहान असलेली अशी जी ही पायवाट याने पायी चालतणारा रस्ता एका सपाटीवर येऊन थांबते, मतलब कहीं थोड़ा जाकर आगे वो जो है रस्ता रुक जाता है, तशी सपाट ही अरुंदच, और अगर सपाट भाग देखा जाए वो भी जो है छोटा ही होता है। तिथुन पुन्हा एकदा कारवीची झाडी बाजूला करत करत शेवटी, तो वहाँ से फिर एक बार जो है कारवी जो है एक पेड़ का नाम है, उस पेड़ों को दूर करते करते आखिर में जो है एका टेकड़ाची उतरन उतरून अखेरची चढ़ाई समोर येते, तो एक जो टेकड़ यानी जो टेकड़ी होती ऊंचाई होती वहाँ से उतरते हुए जो आखिर जो है एक जो चढ़ान जो है ख़त्म हो जाती है और जो है यहाँ सामने दूसरा कुछ और आता है, तो यहाँ पर उन्होंने उसका वर्णन किया है। इथुन वर्धा घाटाचा मस्त दर्शन घड़त, तो उन्होंने बताया यहाँ से वरंदा घाट जो है इसका जो है बहुत ही अच्छी तरह से दर्शन होता है। डोंगराचा सोंडेचा शेवटी ज्योत्याचे अवशेष आणि ढासळून गेलेल्या बुरजाचे अवशेष दिसतात, तो पर्वत के आखिरी हिस्से में जो है उन्होंने बताया कि वहाँ से डोंगराचा सोंडेचा शेवटी जो है ज्योत्याचे अवशेष और जो है ढासळून गेलेल्या बुरजाचे जो बुरुज है उसके कुछ अवशेष वहाँ पर दिखाई देते हैं। देखो आगे वर्णन किया है, कोकणातला निसर्ग पाहत काही वेळ इथे शांत उभं राहायला हवं, मतलब अगर हमें कोकण का जो निसर्ग है देखना है तो कुछ समय हमें शांति से यहाँ खड़े रहना चाहिए। निसर्ग गीत अनुभवायला हवं, तो वहाँ नेचर का जो संगीत है उसका हमें अनुभव लेना चाहिए। परतीच्या प्रवासात डोळ्यात साठवलेले ते पावसाचे चार सण, मतलब जब हम वापस आते हैं तो बारिश के जो वो कुछ चार पल है, अरुंद पायवाटेवरून अनुभवलेला तो थरार, कारवीच्या झाडाचे ते काडकन मोडणं, अब जो पेड़ है वो अचानक से टूट जाना आणि त्याचा आवाज ऐकून काळजात लख होणं, काळजात लख होणे क्षणभर घाबरणे, तो जो है उसके आवाज़ से जो है कुछ पल डर लगना आणि लगेच त्यातून सावरणं, हे सारं सारं काही आठवण राहतं, तो ये सब कुछ जो है याद रहता है। हसता हसता रडवणारा आणि रडत रडत हसवणारा हा ट्रॅक एन्जॉय करायचा असेल तर वरंदा घाटाच्या दिशेने आपल्या गाडीची चाकं वळवायला हवी। अब उन्होंने बताया है कि अगर आपको हंसते हंसते रोना है और रोते रोते अगर हंसना है, अगर इस ट्रैक को इंजॉय करना है तो हमें कहाँ जाना चाहिए, वरंदा घाट की ओर। इसलिए उन्होंने कहा कि हमारी जो गाड़ी है कहाँ जानी चाहिए, अब वरंदा घाट की ओर। तो हमें भी बच्चों जब भी समय मिलता है हम भी चले गए वरंदा घाट की ओर। विद्यार्थी मित्रांनो, अपन सर्वांनी वरंदा घाटाबद्दल माहिती पाहिली, आता अपन शब्दार्थ लिहून घ्यायचे आहे। दृश्य, दृश्य म्हणजे देखावा, चमचमीत म्हणजे चविष्ट, घोंगावणे घो घो आवाज करणे, डोंगर माथा म्हणजे शिखर, स्थिरावते म्हणजे थांबते, अरुंद अरुंद म्हणजे रुंदीला लहान, चढाई चढण, जोते म्हणजे पाया, अवशेष म्हणजे शिल्लक उरलेले, थरार म्हणजे रोमांचित करणारा, म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला शब्दार्थ दिलेले आहेत। तुम्ही जे हे शब्दार्थ आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण पाहणार आहोत वाक्य प्रचारांचे अर्थ। तर या ठिकाणी पहा, वेध लागणे अंदाज येणे, वेध लागणे अंदाज येणे, आतुरतेने वाट बघणे म्हणजेच उत्सुकतेने वाट पाहणे, किसी का इंतजार करते ना तो उसको हम लोग बोलते हैं कि बहुत ही उत्सुकता से हम उसका इंतजार करते हैं, यहाँ बोलेंगे आतुरतेने वाट बघणे। प्रत्यय येणे प्रत्यक्षात अनुभव येणे, मतलब हमें अनुभव आना, जो स्वयं देखा हुआ अनुभव कहते ना तो उसे प्रत्यक्षात अनुभव येणे। मनाला उभारी येणे मनात उमेद येणे, कुछ काम होगा ऐसे उम्मीद जो है मन में आती है
जसे मनात उभारी येणे म्हणजेच मनात उमेद येणे, नजरेचे पारणे फेडणे, पाहताना अत्यंत आनंद होणे, देखने के बाद बहुत खुशी होना, सज्ज असणे तयार असणे, काळजात लख होणे, क्षणभर घाबरणे, आणि सर्वात शेवटी दिलेले आहे सावरणे म्हणजे पूर्वस्थितीवर येणे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे सर्व तुमच्या वहीमध्ये हे वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ लिहून घ्यायचे आहेत आणि पाठांतर करायचे आहेत। आता आपण ह्या पुढे पाहणार आहोत की आपल्याला या घाटात घाट वर्धा घाट यामध्ये या वरंधा घाटावर कशा पद्धतीने प्रश्न उत्तर दिलेले ती पाहणार आहोत। या ठिकाणी पहा प्रश्न दिलेला आहे, प्रश्न चौथा, तुमच्या शब्दात माहिती लिहा, मतलब तुम्हारे शब्दों में जानकारी लिखनी है। अ, वरंधा घाटातील निसर्गाचे विहंग दृश्य तुमच्या शब्दात वर्णन करा। तो यह जो घाट है वरंधा घाट, उसका निसर्ग वर्णन जो है तुम्हारे शब्दों में करना है। तो आपने ये पाठ पढ़ा है तो आप लोगों ने इसकी जानकारी ली होगी, तो उसको अपने शब्दों में लिखना है। पावसाळ्यात वरंधा घाटातील निसर्ग सौंदर्य मनोहारी असते, पाण्यावर हिरवी गर्द झाडी झुकलेली असते, त्यातून धबधबे रोरावत बाहेर पडतात, दरीमध्ये जिकडे तिकडे हिरवळ फुललेली असते, डोंगराला ढग बिलगलेले असल्यामुळे ते ढगाळलेले असतात, पाऊस सतत पडत असतो, मोठ्या मोठ्या खडकांवर चाबूक मारीत पाणी खळाळत वाहत असते, हे दृश्य अतिशय विहंगम असते, डोळ्यांना खूप सुखावते। त्यातच अशा पावसाळी वातावरणात टपऱ्यांमध्ये भजी वडे चहा असा राजेशाही चमचमीत मेनू प्रवाशांना खायला मिळतो। अशा पद्धतीने हे उत्तर इथे लिहायचं आहे। देखो प्यारे बच्चों, इस तरह से सवाल दिया गया है, वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दात वर्णन करा। मग तुम्हाला ह्या ठिकाणी वर्णन करायचे, खाली उत्तर दिलेलं आहे, तसंच तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहायचं आहे। पावसाळ्यात वरंधा घाटातील निसर्ग सौंदर्य मनोहारी असते, पाण्यावर हिरवी गर्द झाडी झुकलेली असते, त्यातून धबधबे रोरावत बाहेर पडतात, दरीमध्ये जिकडे तिकडे हिरवळ फुललेली असते, डोंगराला ढग बिलगलेले असल्यामुळे ते ढगाळलेले असतात, पाऊस सतत पडत असतो, मोठ्या मोठ्या खडकांवर चाबूक मारीत पाणी खळाळत वाहत असते, हे दृश्य अतिशय विहंगम असते, डोळ्यांना खूप सुखावते। त्यातच अशा पावसाळी वातावरणात टपऱ्यांमध्ये भजी वडे चहा असा राजेशाही चमचमीत मेनू प्रवाशांना खायला मिळतो। अशा पद्धतीने हे उत्तर लिहायचं आहे। आता या ठिकाणी पहा दुसरा प्रश्न दिला आहे, तुमच्या शब्दात माहिती लिहा कावळ्या किल्ला। आपल्याला कावळ्या किल्ल्याची माहिती लिहायची आहे। जे जिगरबाज भटके आहेत त्यासाठी कावळ्या किल्ला सदैव तयार आहे, असे लेखकाने म्हटले आहे। वरंधा घाटातला कावळ्या किल्ला फार मोठा आहे, तो फोडून घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे। श्री वाघजाई मंदिराच्या वरच्या भागात डोंगर माथ्यावर। या ठिकाणी इथपर्यंत लिहून मग पुढे लिहायचंय तुम्हाला। या ठिकाणी लिहिणार आहात, डोंगर माथ्याजवळ जो नऊ टाक्यांचा समूह आहे तो पूर्वी कावळ्या किल्ल्याचाच एक भाग होता। इथून खाली उतरले की डांबरी रस्ता लागतो। त्याच्या उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणारी अप्रतिम सुंदर छोटी पायवाट आहे। वरती डोंगराच्या सोंडेवर पोहोचता येते। डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी जी अरुंद पायवाट एका सपाटीवर उतरते, तेथून शेवटचे चढण चढले की त्यावरून वरंधा घाटाचे सुरेख दर्शन होते। आता पुढे पहा, डोंगराच्या सोंडेच्या शेवटी कावळ्या किल्ल्याचे जोत्याचे अवशेष व ढासून गेलेल्या बुरजांचे अवशेष दिसतात। आता या ठिकाणी जोते म्हणजे पाया आहे, अवशेष म्हणजे शिरक राहिलेले भाग या ठिकाणी आपल्याला दिसून येतात।
कावळ्या किल्ल्याची सफर अशी मनोहारी आहे, म्हणजे या ठिकाणी जी सफरेचं अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिलं प्रश्न उत्तरे पाहिली, उतारा वाचन पाहिलं, आपल्याला हा जो वरंदा घाट जो होता हा इतका सुंदर रीतीने लेखकाने वर्णन केलेला आहे, कावळ्या किल्ल्याचं इतकं छान मंदिर आणि तिथील मंदिराचं वर्णन, तेथील बटाटे वडे, तिकडचा जो प्रवास आहे, या सर्वांचं वर्णन केलं आहे। तुम्हीही जीवनामध्ये कधी छान ठिकाणी अशा घाटांमध्ये प्रवास करा, आनंद घ्या, म्हणजेच तुम्हाला लक्षात येईल की निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला खरोखरच किती मजा येते। तर आपण सर्वांनी जेव्हा जेव्हा जीवनामध्ये तुम्हाला वेळ मिळेल आणि असं वेगळ्या ठिकाणी जावं असं वाटेल, तर आपण कुठे जाणार आहोत? वरंदा घाट। नमस्कार।